मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे गुरुवार आणि लाईट आहे ना आत्ता थोड्या वेळापूर्वी आली. तर आता ती किती वेळ आहे हे माहीत नाही मला. तर मी चालली आहे जेवण बनवायला आणि आता तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर सर्वात पहिले मी माझं जेवण बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर चला ब्लॉगची छानशी सुरुवात करूया. एका साईडला बटाटे उकडत आहेत, एका साईडला मटार आणि मके उकडत आहेत. इथे मी तुम्हाला मसाले सांगते आहे. एक चमचा जिरेपूड आहे, भाजलेली जिरेपूड आहे ही. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळी मिरी पूड, त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर ही तुम्ही घेऊ शकता. एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणेपूड, एक चमचा गरम मसाला. इथे मी 5 बटाटे घेतलेले आहेत जे मी बारीक चिरून उकडत घातले होते. बरं, आता आपल्याला हे मॅश करायचे आहेत. इथे मी 1 वाटी मटार, 1 वाटी कॉर्न हे दोन्हीही मी उकडून घेतलेले आहेत. आता आपल्याला ना ह्याला हे दोन्हीही आपल्याला चॉपरमध्ये घालून हलकं असं चॉप करून घ्यायचं आहे. तर आता आपण याचं मिश्रण तयार करूया. तर इथे मी हे मटार आणि कॉर्न रफली चॉप केलेले आहेत. मिक्सरमध्ये पण तुम्ही हे पर्ल्स देऊन बारीक करू शकता. यात आपल्याला आता मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत. यात आपल्याला चॉप केलेली 3 ते 4 हिरवी मिरची जी बारीक चिरली आहे मी, त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. त्याचबरोबर 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घातला आहे मी. बरं, यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लसूण पण घालू शकता, पण मला नाही आवडत लसूण घातलेली. त्याचबरोबर आपण आता जे मसाले तयार केलेले आहेत ते यात घालणार आहोत. त्याचबरोबर इथे मी मीठ घालणार आहे चवीनुसार. कमी जास्त तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही घाला. त्याचबरोबर मी इथे आता ब्रेड क्रम्स घालणार आहे. इथे मी ना 4 ब्रेड मिक्स करून बारीक केलेले आहेत आणि हे ब्रेड क्रम्स तयार केलेलं आहे. त्याचबरोबर 1 छोटी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. आणि बस, आता आपल्याला पाणी न घालता या सर्व मिश्रणाला एकजीव करायचं आहे, जेणेकरून आपले मसाले आणि जे काही वेजीज आहेत ते एकत्र आले पाहिजे. आणि हे सर्व एकजीव झाल्यानंतर आपल्याला थोडंसं हातावर तेल लावून छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. आता ते तुम्हाला आवडत आहेत त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. त्यातला आता एक गोळा मी घेते आहे. बरं, अशा प्रकारे आपल्याला हाताला तेल लावायचं आहे आणि असे गोळे तयार करायचे आहेत. तुम्हाला पाहिजे तुम्ही वेगवेगळ्या शेपचे पण करू शकता. मी हा एक असा तयार करते आहे. आणि एका साईडला आपल्याला तव्यावर तेल गरम करत ठेवायचं आहे, कारण की हे जे कटलेट्स आहेत हे आपल्याला शॅलो फ्राय करायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आणि हे जे मिश्रण आहे ना ते तुम्ही आहे ना 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजरमध्ये ठेवा, जास्त दिवस राहील. आणि हे तुम्ही असे गोळे तयार करूनसुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा डायरेक्ट तेलात तळू शकता. तर इथे आपण हे गोळे तयार करून ठेवलेले आहेत. आता आपण हे तळायला घेऊया. इथे मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता आपण आहे ना हे एक एक गोळे आहेत ते तेलात सोडूया. आणि हे दोन्हीही बाजूने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आणि हे एका साईडने जेव्हा क्रिस्पी होतील तेव्हाच आपल्याला पलटायचे आहेत, नाहीतर ते तुटू शकतात. आता एका साईडने हे क्रिस्पी झालेले आहेत, आता आपण दुसऱ्या साईडने हे क्रिस्पी करूया. इथे आपले गरमागरम कटलेट तयार आहेत. आता आपण हे ना जाळीवर काढूया, म्हणजे चाळणीवर काढूया, जेणेकरून एक्स्ट्रा जे ऑइल आहे ते खाली पडेल आणि आपलं तेल जास्त लागणार नाही त्याला. तर अशा प्रकारे हे कटलेट्स आहेत जे पावसात खूप छान वाटतात खायला. तुम्ही नक्की करून बघा.
बरं हे कटलेट आहे ना, तुम्ही सॉस सोबत चटणी सोबत खाऊ शकता. आणि जर याची रील तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या इंस्टाग्राम पेजवर नक्की एकदा भेट द्या. आणि ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, माझं सर्व काम झालं आहे. आता हे जेवण आहे, डाळ भात, ही भाजी तोंडलीची भाजी आहे, आणि हे आपले कॉर्न कटलेट. या जेवायला. पावसाळ्यात ना हाच प्रॉब्लेम असतो की आपण कपडे बाहेर सुकत नाही घालू शकत, आणि मीही त्यातली एक आहे. मी माझे कपडे माझ्या रूममध्येच घालते. बरं, स्टँड आणायचं आहे पण ते ऑनलाईन बुक करण्यापेक्षा बाजारात जाऊन विकत घेतलेलंच बरं असतं. माझी सर्व कामं झाली आहे आणि मी आंघोळ पण केली, आणि लाईट नव्हती ना म्हणून राहिलेली सगळी कामं, आणि लाईट आली त्याच्यामुळे झाली आहेत सर्व कामं. थोडे कपडे राहिले आहेत ते आता धुवायचे आहेत, कारण की पाणी नाही आहे. सो पाणी आलं की ते उरलेले कपडे पण धुऊ. आणि हो, खूप छान वाटतंय मला आता. मला ना असं भांडी वगैरे असं खरकट असं ठेवायला बिलकुल नाही आवडत. आणि मी वाटच बघवती लाईट कधी येते, आणि मी जाते जाऊन घासते. सो झाली आहेत सगळी कामं, क्लीन अँड नीट दिसतंय आता सगळं. सो हां, चला आता घरी जाऊया. भिजलो. इथे प्रिनेश त्याच्या पप्पावर रागवलेला, कारण की दिनेशने त्याला ट्रक दिला नाही म्हणून. बरं, असं नाही की ह्याच्याकडे ट्रक नाही आहे, ट्रकचा ढिगारा आहे पूर्ण, तरी पण अजून एक ट्रक पाहिजे. अशा वायफळ खर्चाला आम्ही का बढावा देऊ, बरोबर ना? सो त्याच्यावर आर्ग्युमेंट चालू आहे. तर हे आपण सकाळी जे कॉर्नचे कटलेट केलेले, तर त्याचं हे स्टफिंग थोडं बाकी होतं. सो मी आता त्याचेच गोळे केलेत आणि आता तळणार आहे. बरं, हे थंड झाल्यावर पण कसे क्रिस्पी होतात ते पण तुम्हाला दाखवते. बरं, इथे हे दोन कटलेट मी तळले आहेत आणि हे बाकीचे आता तळायला घातलेत मी. बरं, खूप छान क्रिस्पी असे तळले जात आहेत. तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर तळू शकता, खूप छान होतात. तर आज मी फायनली माझी रेसिपी दाखवली. इतकं छान वाटतंय ना, काय सांगू मी. आणि आता सवय झाली आहे एक रेसिपी आणि आपला ब्लॉग. आणि आय होप तुम्हाला हे सगळे ब्लॉग आवडत असतील. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करू.